सातारा कराड येथील कराड आगऱ्यातील बस चालकास बसमध्ये घुसून केली बेदम मारहाण. कराड तालुक्यातील निगडी गावाच्या हद्दीत चिखली फाट्याजवळ ही घटना घडली असून चालकास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी चालक बोलला की दोन महिला एसटीच्या बाजूने दुचाकीवरून प्रवास करत होत्या व त्यांची दुचाकी पडली, परंतु मी घाईघाईत असल्यामुळे निघून गेलो. परत येत असताना दोन युवक त्या स्टॉपवर उभे होते, त्यांनी एसटी थांबवून एसटी बसमध्ये घुसून मारामारी करण्यास सुरुवात केली. कराड गाडी घेऊन येत असताना चिखली फाट्याच्या जरा पाठीमागं तिथं आमच्या गाडीला एक जणानं हात केला आणि गाडी थांबवली. गाडी अचानक खाली उतर ड्रायव्हरला ओढून दरवाज्याच्या आमच्या दरवाज्याचा बांधलेला होता, तो दरवाजा तोडून ड्रायव्हरला खाली ओढून त्याला मारहाण केली. आणि ड्रायव्हर आमच्या ड्रायव्हर होता अविनाश निकम म्हणून, त्या ड्रायव्हरांना त्यांनी मारलं. आणि त्याच्यानंतर परत थोडा वेळ जरा समजुतीने इकडे तिकडे बोलून निघालो होतो आम्ही, बाबा मी टुकून जाऊ देत म्हणजे आपलं चुकलं आहे काय म्हणून मग आम्ही तिथून निघालो. तर परत आणखीन दुसऱ्यांदा त्या तिथल्या दुसरा एक माणूस आला, त्यांना आणखीन नंतर त्यांना मानावर ह्याच्यावर मारला. तर त्यांची मान खूप दुखते, पाठी पण असं दुखते, अंग असं खरं करते. तर कोटायच्या हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट केलं. मी निगडीत गेलो, निगडीत मागे का पोरून गाडी अडवली, गाडी अडवली आहे तर दार उघडून डायरी मला मारायला चालू केलं. मला काय झालं झालं की मला काय असं गाडी दिली कसल्या, मग कुठं कसरल्या काय नाही नाही त्याची डायरी मला मारायला चालू केलं. मग त्यानंतर सरपंच वगैरे आले, मला वाटतं मिठवा मिठी होईल पण काय नाही खूप जास्त वाढलं, परत मला मारतो तसं मारलं. अशा घटना कराड आगारामध्ये वारंवार घडत आहेत आणि बऱ्यापैकी प्रशासनानं ह्याकडं योग्य लक्ष देऊन, पोलीस डिपार्टमेंटने योग्य लक्ष देऊन, पत्रकारांनी जास्तीत जास्त ही बातमी प्रसिद्ध करून कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय थांबवावा. मारहाण करणाऱ्या दोन युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी चालू आहे. आपण पाहत आहात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज. अशाच काही अपडेटसाठी पाहत राहा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.